कृष्णा सातपुते यांची विकेट आणि आमचे जवळचे मित्र शापूर टेनिस बॉल क्रिकेटचा रावण अर्थातच श्रावण डोंगरे देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. श्रावण दादा स्वागत आहे. श्रावण डोंगरे देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. शहापूर टेनिस बॉल क्रिकेटचा रावण म्हणून ज्या खेळाडूची ओळख आहे असा श्रावण डोंगरे तो देखील इन ॲक्शनमध्ये आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. वन ऑफ द बेस्ट क्रिकेटर ज्यावेळेस आपण पाहतो. श्रावण दादा वेलकम. अंबरनाथ नगरीमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. शहापूरला गेलो की सातत्याने भेट होत राहते. असा खेळाडू जबरदस्त कामगिरीसाठी ओळखला जाणारा श्रावण डोंगरे ते देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळतील. मॅचला होती सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट एज यू प्ले. हर सर जहा झुक जाए वो मंदिर होता है, हर नदी जहा समा जाए वो समंदर होता है. जीवन के इस कर्म भूमि में युद्ध तो भरपूर है लेकिन हर जंग जीत जाए वही सिकंदर होता है. पहिला बॉल महेशच्या माध्यमातून फटकाला जवाब. मिड ऑफ मध्ये फिल्डिंग त्यापेक्षा बेमिसाल. पंचांचा इशारा नो बॉल. एक धाव कंप्लीट झाली आहे. नो प्लस वन. सुरुवात जी मात्र चांगली पाहायला मिळेल बॅटिंग करणाऱ्या संघासाठी तितकीच खडतर सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर विजय पवारच्या माध्यमातून. मला वाटते विजय पवारने मागील मॅचमध्ये देखील सुरुवात अशीच केली होती. मे बी नो बॉलने त्याने सुरुवात केली मात्र त्यानंतर जी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. अपयश ही यशाची पहिली पायरी असते, ती पहिली गुरु किल्ली असते आणि इथे तो पहिल्या बॉलवरती अपयशी होतो मात्र त्यानंतर जबरदस्त कामगिरी करतो. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला दोन पाहायला मिळेल. टू रन्स ऑन द बोर्ड, दोन धावा धावफलकावरती. मागील मॅचमध्ये दोन षटकांमध्ये 12 धावा खर्च करून 3 गडी बाद केले असा खेळाडू विजय पवार बडी विकेट लेने में माहिर आहे. एक चांगला खेळाडू म्हणून त्याची ओळख आहे. यावेळेस बॉल बॅकच्या आडव्या पट्ट्याने हॅमर केलं आहे लॉंग ऑनच्या दिशेला. एक धाव कंप्लीट होईल. एका धावेने धावफलक जे मात्र पुढे सरकेल आणि जाऊन पोहोचेल जे मात्र आपल्याला पाहायला मिळेल तिन्ही आकड्यावरती. 3 रन्स ऑन द बोर्ड, 3 धावाच्या मात्र धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळतील. षटक क्रमांक मैदानावरती सध्याच्या स्थितीला पहिलं मार्गस्थ विजय पवार यांच्या माध्यमातून. मॅन फ्रॉम अमराई, अमराईचा एक जबरदस्त खेळाडू म्हणून विजयची ओळख आहे आणि गोलंदाज पुन्हा एकदा तयार गोलंदाजी ट्रॅकवर. हवीया कशा प्रकारे कामगिरीची मात्र केली जाईल विजयच्या माध्यमातून. स्ट्रायकिंग इनवरती आपल्याला पाहायला मिळतील फलंदाज शार्दूल. मात्र इथे आपण पाहू शकतो झालेली मिस्टेक बॅट्समनच्या माध्यमातून आणि हा पहिला मोठा विकेट पियुष 11 JDS संघाला. फलंदाजाची केळी होत असताना समाप्त, विकेटचं होत असताना पतन. फलंदाज बाद. धन्यवाद प्रसन्न. चालू असलेला सामना पियुष JDS 11 वर्सेस वैष्णवी 11 या दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. अंबरनाथचा शक्त हा तिसरा आणि शेवटचा दिवस. च्या पहिल्या सत्रामध्ये आपण मोठे मोठे संघ आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे लाऊड अपील आणि बघूया पंचांचा निर्णय काय येतोय तो आणि हा स्वैर धाव. अवांतर धावांच्या मदतीने धावसंख्येत वाढ, धावसंख्या झाली आहे ती हळूहळू पोचून 4.
आणि सोयर धाव इकडे व्हाईटचा इशारा पंच परवेज यांचा. चला अंपायरशी वाद नका घालू, दोन्ही नावाजलेले अंपायर आपल्याला पाहायला मिळत आहेत तिथे. सुंदर शॉट पॉइंटच्या वरून खेळायचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आणि सुंदर अशी झेल त्यांनी टिपलेली आहे. फलंदाज होते ते नावाजलेले रोहित किडनी नावानी फेमस. रोहित मोठी खेळी करता नाही आली त्यांना आणि चार या धावांवरती. दुसरं गडी गमवले ते पियुष जेडीएस 11 या संघाने. मागच्या मॅचचे मॅन ऑफ द मॅच होते रोहित. नवीन फलंदाज रोहितची जागा भरण्यासाठी मैदानावर येत आहे तो अभिजित. अभिजित बघूया आपल्याला चांगली खेळी करायला लागेल आपल्या संघासाठी. बघूया कशी खेळी करतात ते अभिजित. आणि पॉवर प्लेचा सुरेख षटक हाताळताना आपल्याला दिसत आहेत ते विजय वैष्णवी 11 या संघाकडून. कर्जत पट्ट्यातील हा संघ आहे. फुल करण्याचा प्रयत्न पण तिथे लेगबासच्या इशार पंचा परवेज सर यांचा आणि धावसंख्या होते ती 5 2 गडी बाद. याचमध्ये लॉंग ऑनच्या मधून खेळलेला हा सुंदर शॉट. एक धाव चोरली दुसऱ्या धावायचा प्रयत्न आणि या प्रकारे दोन धावा चोरून दोन धावात पूर्ण करण्यात यश मिळालं आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 7. क्षमा करा शेवटचा चेंडू घेऊन विजय आणि इथे सुंदर अशी टायमिंग आपल्याला पाहायला मिळते. 6 धावांच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 13.11 या संघाचे ओनर निखिल पाटील यांच्याकडून कंटिन्यू
3 षटकार याला 1000 पारितोषिक. आणि ज्यावेळेस पियुष 11 या संघ फिल्डिंग करेल त्यासाठी पण हॅट्रिक विकेटसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक त्यांच्याकडून लागलेलं आहे. आणि हा 4 ओव्हरचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यामध्ये 1 ओव्हर पॉवर प्ले दुसरं षटक घेऊन येत आहेत ते गोलंदाज. आजम 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 आणि आता स्ट्राईक एंडवरती आहेत ते अभिजित. बघू किती मोठी खेळी करतायत अभिजित आपल्या संघासाठी. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू घेऊन आजम तयार. सामना करतील अभिजित. डेड बॉलचा इशारा. आदम मध्ये तेवढी दम आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे. बघूया कशी गोलंदाजी करतायत. आणि हे ते लॉंग ऑनच्या वरून खेळण्यात काढण्याचा प्रयत्न. आणि हे ते फलंदाज यशस्वी. षटकार 7 धावांसाठी. या 7 धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 19. चांगला कमबॅक इकडे आदम यांचा. एक निर्धाव चेंडू. सुंदर शॉट तिथे शेजारक्षक उपस्थित. आणि झेल बाद झालेत अभिजित. तिसरा झटका. शतक प्रगती पटकावरती नवीन फलंदाज अभिजितची जागा भरून काढण्यासाठी आलेत ते मैदानावरती. जयेश बघूया कशी कामगिरी करतात आपल्या संघासाठी. आणि आदम आपला पुढचा चेंडू घेऊन तयार. सामना करतील जयेश. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पण मिस टायमिंग झाले तिकडे जयेश. आणि 1 धावावर समाधान मानावं लागेल दोनही फलंदाजांना. धावसंख्या झाली आहे ते 20. 3 गडी 5. शार्दूलला संधी आहे. जर त्यांनी हा षटकार पहिल्या शेवटच्या ओव्हर मागच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवरती त्यांनी एक षटकार लगावला होता, जर कंटिन्यू हॅट्रिक केली असती तर 1000 पारितोषिक त्यांना प्राप्त करता आला असतं. पण ती संधी त्यांनी गमावली आहे. पुढचा चेंडू घेऊन तयार आदम. सामना करतील शार्दूल.
मोठा फटका करण्या खेळण्याचा प्रयत्न आणि ते निर्धावाचा चेंडू आणि दुसरं षटकच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ते 20 3 गडी बाद. चला लवकरात लवकर मॅचला सुरू करायचंय. तिसरं षटक आता आपल्याला पाहायला मिळतील ते आकाश गायकर. आणि हा सुंदर असा शॉट पण तिथे क्षेत्ररक्षक खाली आणि हा शरदुलच्या रूपात क्षमा करा जयेशच्या रूपात हा मोठा झटका पियुष JDS 11 या संघाला. आकाश आपलं पुढचं चेंडू घेऊन आकाश तयार. नवीन फलंदाज आले तिथे मैदानावरती राहुल आणि इथे रनआउटसाठी सुंदर असं फेकी केलेली आहे यष्टीरक्षक यांनी आणि इथे रनआउट झाले ते फलंदाज राहुल. संघ आहे तो वैष्णव 11 एक बलाढ्य संघ. पुढील चेंडू घेऊन तयार आकाश. आणि ते लाऊड अपील पण त्या अपीलला फेटाळलाय अंपायरने नकार दिलाय बाहेरचा चेंडू आणि चेंडू जातोय तो निर्धाव. खूप चांगलं कमबॅक केलं आतापर्यंत आकाश यांनी आपल्या संघासाठी. चौथा चेंडू घेऊन तयार आकाश. राईट आर्म ऑफ द विकेट सामना करतील फलंदाज आणि हा बिग बिग षटकार.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पहिले धाव यशस्वीपणे पार केले, दुसरा धावाचा प्रयत्न, पण एकच धावांवरती दोनही फलंदाजांना समाधान मानावं लागेल आणि एक धावांच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोचली आहे ते 27-27. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील घेऊन आकाश तयार. आणि हा पूर्ण खेळलेला नाही, हाफ शॉट आपण त्याला म्हणू शकतात. आणि याच प्रकारे दोन धावा त्यांनी चोरून काढल्या, दोन धावाच्या मदतीने धावसंख्या झाली आहे ती 29, 5 गडी बाद 29 फॉर लॉस ऑफ 5 विकेट्स आफ्टर कम्प्लिशन ऑफ 3 ओव्हर्स. आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोळी आणि कालिका माता पोलादपूर दोनही संघांच्या कर्णधाराला विनंती आहे. चला सामन्याला गती करायची आहे. नवीन गोलंदाज गणेश हवेमध्ये चेंडू, बॉलर जातोय फॉलो थ्रो मध्ये, सुंदर अशी कॅच गणेश यांच्याकडून. धावसंख्या झाली आहे ते 30. पियुष JDS 11
या संघाला मॅच जिंकायची असेल तर अजूनही उर्वरित चार चेंडूमध्ये मोठे फटके लगावे लागतील. तीन चेंडूंमध्ये मोठा फटका खेळाय, पण चेंडू खूप वेळ हवेत आणि ही ते कॅच ड्रॉप. मात्र आणि याचमध्ये दोन धावा चोरून काढल्यात ते दोन्ही फलंदाज पिंटू आणि प्रशांत यांनी. धावा झाल्यात त्या 32 धावफलकावरती. सुंदर ब्लॉक होलचा चेंडू, त्याला चांगलं फ्लिक केलंय आणि एक धाव पूर्ण केली दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि दोन धाव यशस्वी रीतीने इथे कंप्लीट झाला आहे. तर दोन धावांच्या मदतीनंतर धावसंख्या झाली आहे ती 34 धावफलकावरती. चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन तयार गणेश आणि इथे आउट, कॉट बिहाइंड झाले आहेत ते प्रशांत. सुंदर गोलंदाजी केली गणेश यांनी, 5 धावा दिल्यात शेवटच्या षटकात आणि 2 गडी बाद केलेत गणेश यांनी. आणि पियुष JDS 11 या संघाची धावसंख्या झाली आहे ती 34 आणि वैष्णवी 11 कर्जत या संघाला जिंकण्यासाठी 35 धावांची आवश्यकता.
तर बॉलिंग मार्कवरती आपल्याला प्रदीप पाहायला मिळतील. रफ्तार का सौदागर म्हणून ज्याची ओळख आहे असा प्रदीप पाहूया. लेदर बॉल क्रिकेटचा फार दांडगा अनुभव आहे, करूया त्यांचं आपण स्वागत इथे मॅचमध्ये. इथे फार चांगल्या प्रकारचा चेंडू पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल डॉट आला आहे. लेदर बॉल क्रिकेट खेळायचा दांडगा अनुभव या खेळाडूकडे आहे आणि तो अनुभव तो टेनिस बॉल क्रिकेटमध्ये दाखवतो आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती हा चेंडू निर्धाव आहे. हा चेंडू डॉट षटक क्रमांक पहिलं मैदानावरती मार्गस्थ. पहिला बॉल आणि पहिला बॉल फार महत्त्वाचा असतं. विचार केला तर 35 धावांचं लक्ष आहे, 9 कमीची सरासरी आणि त्यावेळेस जर तुम्ही पहिलं षटक जर टाकताय चांगलं संघाला तुम्ही फ्रंट फूट पोझिशनवरती आणता. मात्र फटका लाजवाब कव्हरच्या दिशेला, मुंबईची मरीन ड्राईव्ह आणि त्यापेक्षा कडक अशी लॉफ्टेड फलंदाजाची कव्हर ड्राईव्ह बॉलला पाठवून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. इट्स 4 चौकार. लॉंग ऑन ला क्लिअर करत बॉल सीमा पार आलाय. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ₹10 ग्लास ताकाची सुविधा देखील आहे मंचाच्या उजव्या साईडला. कोणाला घ्यायचं आहे आपण घेऊ शकता, मात्र शुल्क ₹10 पर ग्लास. यावेळेस एकदा वाढ होईल, टीमची टोटल लावफलकावरती पुढे जाईल आणि जाऊन पोचेल जी मात्र 11 या आकड्यावरती. ही तिसरी मॅच सुरू आहे, वाजले 1:30, अजून आपल्याला 6 मॅचेस कवर करायचे आहेत. सो बी फास्ट अँड बी फ्युरियस. ही मॅच धरून आपल्याला तब्बल 7 मॅचेस कव्हर करायचे आहेत अजून देखील. सो वेळ वाचवणं फार गरजेचं आहे. गोलंदाज सय्यार गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतील. 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन द बोर्ड गोलंदाज सय्यार. प्रदीप कोरडा पैसा बॉल जरूर होता. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धावसंख्या धावफलकावरती 11 या आकड्यावरती. 35 धावांचं लक्ष मैदानावरती सेट करण्यात आले. पहिला बॉल जबरदस्त पाहायला मिळाला, त्यानंतर जबरदस्त बॅटिंग मैदानावरती. ती म्हणजेच कुशल गौरव मॅन फ्रॉम कडव आणि फार जबरदस्त कामगिरी करत असताना आपल्याला पाहायला मिळते कुशल. त्यानंतर देखील सिंगल आली आणि आता डॉट. अमोल चव्हाण पाहायला मिळत आहेत जे देखील जबरदस्त कामगिरी करत आहेत संपूर्ण या स्पर्धेमध्ये. फुल टॉस बॉल होता ऑन साईडला, मिड विकेटच्या दिशेला सिंगल कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मैदानावरती, 2 धावा देखील होत असताना कंप्लीट. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, ऑल्सो व्हेरी गुड आय कॉन्टॅक्ट बिटवीन कौशल अँड अजय. धावसंख्या धावपलक्यावरती 13 पाहायला मिळतील पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. तुमची देखील सेम आणि त्यांची देखील सेम अशी धावसंख्या पाहायला मिळते. आता समीकरण येऊन ठेपलंय ते म्हणजेच उर्वरित चेंडू 18 आणि 18 चेंडूंमध्ये म्हणवायचे तब्बल 22 धावांची गरज. आम्ही पाहू शकतो आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये राहुल यादव सरांची उपस्थिती पाहायला मिळते. राहुल दादाला कॉल आणि मॅटर सॉल्व. सबका दुःख सबका दर्द सबका पीडा एक ही नाम राहुल यादव. सो बनाए आपके बिगड़े काम. आणि सातत्याने राहुल जे मात्र काहीतरी चाहूल देत असतात, मात्र आता ते शांत आहेत. वादळापूर्वीची शांतता आहे की काय. 13 धावा धावपलक्यावरती 18 चेंडू आणि 22 धावांची गरज. गोलंदाज सय्यार. रोहित कोरडप्प्याचा बॉल जरूर होता. चेंडू लॉंग ऑफला ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट होईल. डाऊन द बॉलला कार्पेटच्या सहाने जोपर्यंत जाईल हँडल केला जाईल प्रदीपच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट झाली आहे. धावसंख्या धावफलकावरती 14 या आकड्यावरती. 14 रन्स ऑन द बोर्ड, 14 धावा धावफलकावरती आहेत. विजयाचं समीकरण 17 चेंडू आणि 21 धावांची गरज.
17 चेंडू आणि 21 जबा. समीकरण थोडंसं सोपं आहे, मी म्हणेल वैष्णवी 11 कर्जत संघासाठी ज्याप्रमाणे गोलंदाजी झाली आहे. विजय पवारचं मी विशेष कौतुक करेल, खऱ्या अर्थानं त्यांनीच या मॅचमध्ये जीव फुंकून दिलं. पहिल्या मॅचमध्ये त्याने मॅच जिंकून दिली ती फार महत्त्वाची होती, कारण ती मॅच जर तुम्ही हरले असते तुम्ही बाहेर गेले असते. या मॅचमध्ये थोडीशी आपण म्हणू शकतो महागडी गोलंदाजी जरूर झाली, मात्र या मॅचमध्ये गोल्डन विकेट देखील त्यांनीच मिळवून दिली. त्यानंतर जर पाहायला गेलं तर आदम आले, आदमने जबरदस्त कामगिरी केली, आकाशची जबरदस्त कामगिरी आणि गणेशची देखील लाजवाब कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. आता मात्र दुसऱ्या षटकामध्ये रोहित भालेराव उर्फ किडनी पाहायला मिळतात. दुसऱ्या षटकामध्ये पहिल्या चेंडूवरती सिंगल आली. आता देखील धावसंख्या धावफलकावरती 14-17 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. थोडंसं समीकरणांचा जर विचार केला तर आपल्याला पाहायला मिळतोय थोडंसं अवघड आहे बॉलिंग करणाऱ्या पियुष 11 संघासाठी. आणि या पियुष 11 JDS संघाचे पुरस्कर्ते आदरणीय निखिल शेट पाटील साहेबांच्या माध्यमातून सुवर्ण संधी असेल ती, म्हणजेच प्रत्येक गोलंदाजासाठी विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं कॅश प्राईज. पुढील मॅच आपल्याला पाहायला मिळेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली आणि तो संघ फाईट करेल तो मात्र अगेन्स्ट टीम कालिका माता पोलादपूर या संघासोबत. यावेळेस पंचांकडे पुन्हा एकदा अपील केली जाती आहे, तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती रनआउटसाठी जी अपील करण्यात आली त्यासाठी तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. नो डाऊट बॅट्समनने पॉपिंग क्रीजमध्ये सुखरूपपणे बॅट ग्राउंडेड केली आहे, त्यामुळे फलंदाज जे आहे ते आपल्याला पाहायला मिळतील सेफ असतील. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. विनंती असेल चला स्पीडअप करायचं आहे ते म्हणजेच दोन्ही टीम्स, आणि विनंती असेल आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स कळंबोली टीम आपण आपल्या कॅप्टनला पाठवून द्या टॉससाठी. कालिका माता पोलादपूर हा संघ देखील इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे. यावेळेस चांगला चेंडू आहे, सुंदर गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. हा चेंडू निर्धाव, हा चेंडू डॉट. धाव संख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला मिळेल, जी मात्र सध्याच्या स्थितीला फक्त आणि फक्त 15 धावा. नाही, कमबॅक फार चांगलं करून दिलं आहे रोहित भालेराव किडनीने. या टीमचा बॅकबोन आहे, पाठीचा कणा आहे आणि त्याच्या माध्यमातून जबरदस्त कामगिरी. गोलडप्प्याचा बॉल फटका चांगला आहे, लॉंग ऑनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव कम्प्लीट झाली, एका धावेवरती समाधान मानावं लागेल. दुसऱ्या धावेसाठी देखील कॉल होता स्ट्रायकिंग एंडवरून फलंदाजाचा, मात्र एक धाव जी मात्र झाली आहे कम्प्लीट आणि धावसंख्या धाव फलकावर आपल्याला पाहायला माहिती आहे ती म्हणजेच 16. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे, हा चेंडू फार महत्त्वाचा आहे. या चेंडूवरती मोठा फटका आला, धावसंख्या पुन्हा वाढेल आणि बॅटिंग करणारा संघ फ्रंट फूटवरती पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल जरूर होता, मात्र पॉईंटमध्ये जोपर्यंत फील्ड करण्यात येईल एक धाव कम्प्लीट झाली आहे. थोडासा फंबलनेस पाहायला मिळतोय. एक धाव कम्प्लीट झाली अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती दुसरं होत असताना समाप्त. 2 षटकांची समाप्ती आणि धावसंख्या धावफलक्यावरती 17 आकड्यावरती 17 रन्स ऑन द बोर्ड. साईराज शिपिंग सर्व्हिसेस संघाचे प्लेयर्स जर आपण असाल तर आपण मुख्य व्यासपीठावरती यायचं आहे, विनंती असेल. महेश आपल्याला पाहायला मिळतील या तिसऱ्या षटकामध्ये. 12 चेंडू 18 धावांची गरज पियुष 11 JDS या टीमसाठी.
जबरदस्त कॉन्टेस्ट रंगत असताना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघ मातब्बर इन ऍक्शन मध्ये आहेत. कार्पेटच्या सहाय्याने एकदा कंप्लीट झाली आहे. आता समीकरण 11-17 धावेंची गरज छोट्या चिमुकल्यांची देखील आपण पाहू शकतो. रेलचेल आमच्या मुख्य व्यासपीठावरती क्रिकेट पाहण्यासाठी. आणि आता समर हॉलिडे वेकेशन आहे, प्रत्येक जण मोबाईलवरती असतो. मात्र कौतुक करेल या दोघांचं, मोबाईल सोडून ते आज मैदानावरती मॅच पाहायला आलेत आणि अगदी प्रत्येकाने तसंच राहणं गरजेचं आहे. मोबाईलमुळे आज मी म्हणेल आजची पिढी बर्बाद होत चालली आहे. पहिले काळ होता की मित्र होते मात्र पैसे नव्हते, आता पैसे आहेत मात्र मित्र नाही. का? कारण मोबाईल आणि मोबाईलचा सोंग प्रत्येकाच्या डोक्यावरती आहे. मात्र कौतुक करेल या मुलांचं जे आज मैदानावरती मॅच पाहायला आलेत. त्यावेळेस बॅकफुटला आले, फटका चांगला पाहायला मिळेल. मिडविकेट क्षेत्रामध्ये सिंगल कम्प्लीट झाली. एका दाबेवरती समाधान मानावं लागतं आहे. धावसंख्या धावफलक्यावरती एकीनी पुढे सरकेल. साऊंड पोसेल जे मात्र 19 या आकड्यावरती. यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द बॉल, फिल्डर स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये कॅचची संधी, कॅच कम्प्लीट आणि मैदानावरती फलंदाज झालेत बाद. कावळा बसायला, फांदी तुटायला, स्टेशनवर जायला, ट्रेन सुटायला, धावा बनवायला आणि विकेटचं पतन व्हायला वेळ एक झाली आहे आणि फलंदाजाची खेळी इथे समाप्त झाली आहे. विकेटचं पतन, यस डी जे. अशा प्रकारची कामगिरी करेल मोहाची वाडी नेरळी या संघाचा खेळाडू आदम आपल्याला पाहायला मिळतोय मैदानावरती. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करेल. 9 चेंडू आणि 16 धावेंची गरज. रख हौसला के वो मंजर भी आएगा, कुछ भी आसे के पास चल कर समंदर भी आएगा. अरे यू थक्कर ना बैठे मंजिल के मुसाफिर, तुझे मंजिल भी मिलेगी और जीत का मजा भी आएगा. प्रयत्न केले जात आहेत मैदानावरती, प्रयास तो जारी है. आ देखे जरा कौन किस पर भारी है. 9 चेंडू आणि 16 धावेंची गरज. विजयाचं समीकरण पाहायला मिळतोय. एक जबरदस्त मॅच म्हटलं जातं ना, सरडा टेनिस बॉल क्रिकेट आणि राजकारण शेवटच्या क्षणापर्यंत रंग बदलतो. आणि मी म्हणेल राजकारणापेक्षा एक पैलू आणि सरड्यापेक्षा एक जास्त रंग बदलणारी मॅच मैदानावरती आपल्याला पाहायला माहिती आहे. समीकरण येऊन टेपलंय. 9 चेंडू आणि 16 धावेंची गरज. 9 चेंडू आणि 16 धावा असं समीकरण पाहायला मिळतोय. बॉलिंग मार्कवरती महेश, मॅन फ्रॉम डोंबिवली, जबरदस्त कामगिरी करतात. यावेळेस पंचांकडे अपील केली जातीय. उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी अपीलमध्ये पाहायला मिळाला. लेखबाजशी एकदा बाद टीमच्या टोटलमध्ये आणि टीमची टोटल लावफलकावरती आपल्याला पाहायला मिळेल. पुढे सरकेल आणि जाऊन पोसेल जी मात्र 20 या आकड्यावर. यावेळेस बायशी एकदा वाढ होईल टीमच्या टोटलमध्ये आणि समीकरण येऊन ठेपलंय ते मात्र 8 चेंडू विजयासाठी 15 धावेंची गरज. 8 गेंदों में 15 रनों की जरूरत है. जो मैच हमें देखने को मिल रही है मैदान के अंदर, पूरी तरीके से हाई वोल्टेज ड्रामा देखने को मिल रहा है. आंधी रोके तो मैं तूफा और तूफा रोके तो मैं आग का दरिया, ऐसे ये दोनों ही टीमें, एक तरफ शेर दूसरी तरफ बब्बन शेर. फटका लाजवाब पुल सा देखना स्ट्रोक, डीप मध्ये फील्डर असतील मात्र संघर्षाचा शंखनाद फुंकणारा हा संघर्षमय चौकार. मिलेंगे रन चार तो टीम का होगा बेटा पार चौकार. आदम, आदमने मैदानावरती स्वतःच्या नावाची छाप सोडली आहे, स्वतःचा एक वलय निर्माण केलंय असा खेळाडू मैदानावरती. खोल्या डप्प्याचा बॉल, फटका चांगला, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डिंग लाजवाब, थोडस फंबलले, थोडस अन्यथा मी म्हणेल एक धाव जी मात्र मिळाली नसती. मात्र एक धाव कंप्लीट झाली अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत आहे. तिसरं धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते जी मात्र 25.
सहा चेंडू आणि दहा धावांची गरज. दोन्ही संघ विजयाच्या अगदी नजदीक आहेत, मात्र कुठला संघ विजयाच्या दिशेला वाटचाल करेल हे देखील पाहणं तितकंच औत्सुक्याचं ठरणार आहे. दोन्ही संघांना सांगावं लागेल की जरूर आमचा संघ बॅकफूटवरती आहे, मात्र आमच्यामध्ये दमकम आहे, आम्ही ही मॅच जिंकू शकतो, वी कॅन डू इट, आम्ही करू शकतो. आणि तशा प्रकारची कामगिरी जर झाली तर या मॅचमध्ये मित्रांनो फार मजा येईल. दोन्ही संघांना हे देखील सांगावं लागेल की विजलो जरी आज मी, हा माझा अंत नाही, पेटेल पुन्हा नव्याने, हे सामर्थ्य नाशिवंत नाही. छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेल मी, अडवू शकेल मजला अजून अशी भिंत नाही. माझी झोपडी जाळण्याचे झाले कैक कावे, जळेल झोपडी अशी आग ती ज्वलंत नाही. येतील वादळे खेटेल तुफान पुन्हा उडेल मी, अडथळ्यांना भिवून अडखळणे पावलांना पसंत नाही. सहा चेंडू दहा धावांची गरज, मैदानावरती थोडीशी चर्चा रंगली जाती आहे, तोपर्यंत संधी असेल डीजे विनयला. येस डीजे. निखिल शेट पाटील जे पुरस्कर्ते आहेत पियुष 11 JDS संघाचे, त्यांच्या माध्यमातून सुवर्ण संधी गोलंदाजासाठी. मॅच जर जिंकून दिली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज आपण पाहू शकतो. स्वस्तिक मोबाईलचे सर्वे सर्वा आदरणीय आपल्याला पाहायला मिळतील. संदीप शेट भावार्थे साहेब आणि यतीन शेट नावते साहेब, दोन्ही मान्यवरांची उपस्थिती पाहायला मिळते. करूया दोन्ही मान्यवरांचं सहर्ष स्वागत. मात्र यावेळेस पटका लाजवाब पाहायला मिळतोय या मॅच मधली. इथे मात्र मी म्हणेल हा गोल्डन षटकार देखील असा, मात्र जबरदस्त फिल्डिंग पाहायला मिळते, एफर्ट लाजवाब आहे. येस, तिसऱ्या पंचांची मागणी बाउंड्री चेकसाठी करण्यात येईल. बघा, चार धावा वाचवल्यात, दोन धावा कंप्लीट झाल्यात. आणि क्रिकेटमध्ये फार महत्त्व आहे, ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका गुणाला, त्याप्रमाणे श्रेयस क्रिकेटमध्ये एका एका दावेला महत्त्व आहे. एका दावेने जो मात्र न्यूझीलंड संघ हरला आहे वर्ल्ड कप कोण विसरेल, कारण प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते ज्यावेळेस न्यूझीलंड संघाने तो वर्ल्ड कप हरला. जरूर इंडियामधून तो संघ बिलॉंग करत नाही, मात्र देखील फॅन फॉलोईंग इतकी आहे न्यूझीलंड संघाची की आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. मात्र न्यूझीलंड संघाच्या सोबत इंडियन पब्लिक बेहतरीन मुकाबला हमें देखने को मिल रहा है. रात नहीं क्वा बदलते हैं, मंजिल नहीं कारवा बदलते हैं, जज्बा रखो हरदम जीतने का, क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. मैदानावरती वेळ बदलायला जास्त वेळ लागणार नाही. मनगटांमध्ये ताकद, आय विल डू इट, मी करू शकतो, ही मनामध्ये जिद्द आणि त्यासोबतच प्रयत्नांची पराकाष्ठा करण्याचं सामर्थ्य तुमच्या उरामध्ये असणं फार गरजेचं आहे. समीकरण येऊन टेपलंय, चार चेंडू आठ धावांची गरज, चार चेंडू आठ धावा, काहीतरी कर बाबा, केली तर फक्त आणि फक्त अंबरनाथमध्ये तुझी हवा. चार चेंडू आठ, समीकरण अगदी दोन्ही संघांसाठी 50-50. मात्र यावेळेस चेंडू हवेमध्ये, डाऊन द फॉल, फिल्डर लॉंग ऑनचे कॅचची संधी, कॅच कम्प्लीट,
मैदानावरती अजून एक मोहरा टिपला गेलाय. ज्याप्रमाणे सरडा रंग बदलतो, ज्याप्रमाणे राजकारण रंग बदलतो, त्याप्रमाणे ही मॅच देखील रंग बदलती आहे. क्षणामध्ये तुम्ही होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतं करू शकता. क्षणामध्ये तुम्ही हिरो, क्षणामध्ये तुम्ही विलन. कधी राजाचा रंग तर कधी रंगाचा राजा. तुम्ही मॅच विनर आहात तर कधी तुम्ही तुमच्या संघासाठी विलन आहात. वन मोर विकेट डाऊन. आता समीकरण 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. मंजिले उन्हीं को मिलती है जिनकी सपनों में जान होती है. खाली पंखों से कुछ नहीं होता मेरे दोस्त, हौसलों से उड़ान होती है. एक काळ असा होता की संघ पॅकफुट वरती आपल्याला पाहायला मिळत होता. त्यानंतर रोहित पालेराव खिंडणी आला, होत्याचं नव्हतं केलं. त्यानंतर महेशची गोलंदाजी, चांगली कामगिरी पाहायला मिळाली. आणि आता अनिल मैदानावरती पाहायला मिळत आहेत, संघाची डुबतीनं या किनारे पोचवायचं काम करतायत. समीकरण येऊन ठेपलं आहे, 3 चेंडू आणि 8 धाव्यांची गरज. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. खोल्या टप्प्याचा बॉल जरूर होता, चेंडू लॉंग ऑन मध्ये ट्रॅव्हल होतो, एक धाव कंप्लीट झाली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नॉन स्ट्रायकिंग एंड वरती थ्रो, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागतंय. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅच रफ अँड टफ, मॅच हाय व्होल्टेज, दर्शकांचा पैसा वसूल असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. गाडीमध्ये पेट्रोल टाकून जे दर्शक इथे लाईव्ह मॅच बघायला आले त्यांचा पैसा वसूल, आणि टी व्हीमध्ये त्यासोबत मोबाईलमध्ये रिचार्ज टाकून देखील जे लाईव्ह मॅच बघताय त्यांचा देखील पैसा वसूल. 2 चेंडू आणि 7 धावा. मॅचची एज पाहायला मिळतीये, एक धाव कंप्लीट झाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नसणार आहे. आता समीकरण 1 चेंडू आणि 6 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, मात्र क्रिकेटमध्ये एक इतिहास आहे. तुम्ही 6 चेंडू 3 धावा बनवणं अवघड आहे, मात्र 1 चेंडू 6 धावा जो मात्र बनवणं सोपा असतो, कारण फलंदाजाला फक्त ठोका हा समीकरणावरती. आता 1 चेंडू आणि 6 धावा असं समीकरण पाहायला मिळतो. हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला. सर माईक मध्ये बोलता का? एक चेंडू आणि 6 धावांची गरज. रफ अँड टफ मॅच आपल्याला पाहायला मिळेल. एक चेंडू आणि 6 धावा. काय घडेल, काय बिघडेल, गोल्डन षटकार येईल का? एक चेंडू आणि 6 धावा असं भरपूर वेळा आम्ही पाहिलंय. समीकरण बनताना सातत्याने एक चेंडूवरती 2 धावा बनत नाही, एक चेंडूवरती 1 धाव बनत नाही, एक चेंडूवरती 3 धावा बनत नाही, मात्र एक चेंडूवरती 6 धावा हा समीकरण अगदी सोपा असतो. आता एक चेंडू 6 धावा, हुकला तर मुकला आणि ठोकला तर जिंकला अशी परिस्थिती पाहायला मिळती आहे. यावेळेस कोलवर टप्प्याचा बॉल, सामना झालाय फिनिश आणि सामना जिंकलाय पियुष 11 JDS संघाने. आर